अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश सत्तर यांच्यावर शनिवारी रात्री भाजपच्या नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश सत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 48 तासांच्या आत यश आलंय. अंकुश सत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. हे आरोपी वाशिममध्ये एका लॉजवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित लॉजवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकानं स्वप्नील शिंदेसह इतर चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक सांगितलं. सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी शोधासाठी समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एकूण 3 पथकं तयार करण्यात आलेले होते. आरोपींची माहिती आणि मागोवा घेत असताना आरोपी हे वाशिमपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे APIA थोरात आणि PSI धात्राव यांच्या आधिपत्याखाली 2 पथकं नेमण्यात आली होती. आरोपितांचा वाशिम येथे जाऊन शोध घेतला असता ते एका लॉजमध्ये मिळून आलेले आहेत. एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. स्वप्नील शिंदे, अक्षय हाके, अभिजित दुलाक, महेश कुरे आणि सूरज कांबळे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. न्यूज रिपोर्टर सार्थक थोरात, SN मीडिया, अहमदनगर.